यावेळची निवडणूक हा गावगाड्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुलतेदार आणि माझी माय माऊली महायुतीच्या सरकारला परत सत्तेवर आणल्याशिवाय शांत निश्चितपणाने बसणार नाही। मी दादांना या ठिकाणी सांगतो कि दादा वळवा, मतदार संघाची अजिबात चिंता करू नका, कारण लोकसभेला काही लोकांना स्वप्न पडलेले होती कि आम्ही 50,000 लीड देऊ। आदरणीय राज्याचे नेतृत्व करणारे नेते बोलायचे कि वळवा तालुक्याचं लीड मोजायचं नाही, पण त्यांना कळलं वळवा तालुका काय आहे। याच वळवा तालुक्याने क्रांती केली आणि खासदार धैर्यशील माने यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं। त्यामुळे हा तालुका कुणाचा जहागीर नाही, कुणाची जहागीर या तालुक्यावरती नाही। आणि म्हणून ज्यावेळी दादांनी एक महिन्यापूर्वी मला सांगितलं कि सदाभाऊ हा मतदार संघ आपल्याला लढवायचा आहे, उमेदवार कोण देऊया, मी दादांना सांगितलं उमेदवार कोण द्याचा हे तुम्हाला चांगलं माहित आहे, पण तुम्ही देणाऱ्या उमेदवाराच्या खंद्याला खंदा लावून हा सदाभाऊ खोत आणि त्याचे कार्यकर्ते लढणार आहेत। कारण दादा या तालुक्यामध्ये काम करत असताना, जिल्ह्यामध्ये काम करत असताना अनेक संकटाला आम्ही पुढे गेलो। शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लाट्या काट्या खाल्ल्या, रक्त बंबाळ झालो, पण आम्ही प्रस्थापिताच्या विरोधातली लढाई निश्चितपणाने थांबवली नाही। मला सार्थ अभिमान आहे, माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, बारा बुलतेदाराचा, की गेली 40 वर्ष या गावगाड्यानं आम्ही साथ दिली। आणि म्हणून दादा मी 2 वेळा आमदार झालो असेल, मंत्री झालो असेल, याची सगळी पुण्य आहे। जर कुणाची असेल तर समोर बसलेल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याच्या, शेतमजुराच्या, बारा बुलतेदाराच्या। दादा मी वेळ घेणार नाही, तुम्हाला पुढे जायचं आहे। पण इथं भीमराव अण्णा आलेले, अण्णा म्हणले आम्ही खासदार निवडून आणतो, जरा भीमराव अण्णाला आमदार करायला सांगा। अण्णा तुम्ही आमदाराला निवडून आणा, निशिकांत दादाला, दादा तुम्हाला आमदार काय, राज्यपाल भी करतील, फक्त पहिल्यांदा निवडून। खऱ्या अर्थानं दादा इथं काम करत असताना मला 2 वेळा आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं। खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस नावाच्या या माझ्या, ज्याला मी देव मानतो, देवासमोर समान मानतो, त्या माणसाला, माझ्या सारख्या फटक्या माणसाला ताकद दिली। नाहीतर दादा अशा या बलाढ्य जिल्ह्यामध्ये माझ्यासारखा फटका माणूस आमदार होणं एवढं सोपं आहे का? कारण आमची लढाई वाड्याच्या विरुद्ध, आमची लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध। माझ्यासारखा बारका माणूस आमदार झाल्यावर अनेक जणांना झोपा लागल्या नाहीत, कुणाच्या पोटात कळा सुटल्या, हे दुसऱ्यांदा आमदार झालं कसं? पण ह्यांना सांगतो दुसऱ्यांदा काय, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस माझ्यावर आहे तोपर्यंत मी तिसऱ्यांदा भी आमदार होणार आहे, कुणी चिंता करू नका। अनेक संकट आली, अनेक वादळाशी आम्ही झुंजलो, आम्ही लढत राहिलो। या सदाभावावरती या तालुक्यामध्ये अनेक प्रस्थापितांनी वार केले, प्रचंड आरोप केले, मला घेरण्याचा, माझ्या कार्यकर्त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही मोडलो नाही, आम्ही थांबलो नाही, आम्ही लढत राहिलो। आणि म्हणून दादा या निवडणुकीमध्ये कोण काय म्हणत असेल कि सदाभाऊ काय करणार, सागरनं आता आपल्या भाषणामध्ये सांगितलं, कारण सदाभाऊ खूप याच्या जीवनामध्ये त्यानं ठरवलंय कुणाचा विश्वासघात करायचा नाही आणि कुणाच्या पाठीमध्ये खंजीर कधी खुपसायचा नाही, हे मी आयुष्यामध्ये पत्य पळलेलं आहे। आणि म्हणून तुम्ही निर्णय घेतला, आम्ही निशिकांत दादांच्या बरोबर आहे,
एखाद्या पेल्यामध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यात झर जरी असलं, वीज जरी असलं आणि ते जरी सदाभाऊ खोतला माहिती असलं तरी सदाभाऊ तो पेतो, याचं कारण दिलेला शब्दाला जागण्याची औलाद आमच्या ही शिकवण आम्ही आमच्या घरादारानं शिकवली. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये शिराळा आणि वाळवा मतदारसंघामध्ये इकडे निशिकांत दादा पाटील त्यांचा खड्याळ आणि तिकडे सत्यजित देशमुख यांचा कमाळ, ह्या दोन्ही जागा आम्ही ताकदीनं आणल्याशिवाय थांबणार नाही, स्वस्त बसणार नाही. कारण आम्हाला या राज्यामध्ये सरकार आणायचं आहे. आणि काय चमत्कार आहे बघा, ज्यांनी हे घड्याळ माझं आहे म्हणलेले होते त्यांना कळलं हे घड्याळ तुमचं नाही, हे घड्याळ अजित दादाचं आहे आणि अजित दादा बरोबर लढणाऱ्या निशिकांत दादाचं आहे. हे आजचा खऱ्या अर्थाने घडलेला मोठा चमत्कार आहे. काहींना स्वप्न पडायला लागले कि राज्याचा मी मुख्यमंत्री होणार. अरे मुख्यमंत्री होयाला दादानी मला वाटतंय ज्यावेळी उपमुख्यमंत्री आर आर आबा का अजून कोण ह्याच्यावर वोटिंग घेतलं तर दादांना माहित आहे त्यावेळी मतं किती मिळाली, 2. अरे मुख्यमंत्री असं होत नाही. आणि म्हणून निश्चितपणानं एक दादासारखा कणखर नेता या महायुतीला मिळाला. कणखरपणानं अनेक निर्णय या राज्यामध्ये घेतले गेले. आणि खऱ्या अर्थाने मी इथं माई माऊलीला सांगतो हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. हे गडी आलं हे म्हणायला लागले लाडकी बहीण योजना तिजोरीत पैसा नसताना चालू कशी केली, मग तुम्ही बँका कशा हाणता, कारखाना कसा हाणता, सुतगिरणी हाणता, तुम्ही डांबरात मुरमात पैसा खाता तेव्हा तिजोरीचा खडखडाट होत नाही. पण आमच्याकडे 1200 आलं की यांना 9 महिना लागतो या. आणि म्हणून ही लाडकी बहीण यांना सांगणार आहे की या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली जाय. आणि मी निशिकांत दादांना सांगतो दादा काळजी करू नका, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही बरोबर तुमच्यावर आहे आणि आम्ही तुमच्यावरच राहणार आहे. आणि आपण एकजुटीनं या तालुक्याला खऱ्या अर्थाने एका गुलामगिरीत मुक्त करूया. आणि निश्चितपणानं 20 तारखेला घड्याळाच्या समोरचं बटन दाबूया आणि खरी दिवाळी 23 तारखेला या वाळवा तालुक्यामध्ये साजरी करूया. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो, इथं संपतो. धन्यवाद.